माझे नाव सोनक्षी सचिनका पटेल. मी इयत्ता 3 शिकते. माझ्या शाळेचे नाव सरस्वती विद्यालय महात्मा गांधी रोड नाशिक. माझे वय 8 वर्ष आहे. माझ्या गावाचे नाव नाशिक. मी तुम्हाला समर्थ रामदासांनी रचित केलेला 3 अध्याय सांगते आणि अनुराधाराज अध्यक्ष यांचे यूट्यूबवर मनाचा श्लोक यावर चॅनल असतात. मी खूप बघते त्यांचे चॅनल आणि मला ते खूप आवडतात. आणि ते अर्थ बोलतात ना, मला अर्थ पण खूप आवडतो आणि तो अर्थ मी सादर करून दाखवणार आहे. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको हो, मना अंतरे सार विचार राहो, मना वासना दुष्ट कामा नये रे. एवढेचा अर्थ असा आहे की मनात कुणाबद्दल वाईट विचार करू नये. जे जे वाईट असते, दुष्ट असते, ते कुणाच्याच कामाचं नसतं आणि कुणाचेच भले होत नाही. समजा या गोष्टीत आपल्याला जो इतरांना मदत करतो तोच आपल्याला आवडतो ना, आणि जो इतरांना त्रास देतो तो आपल्याला आवडत नाही. अगदी तसंच समजा आपल्या वर्गात एखाद्या मैत्रिणीचा नंबर आला तर त्याचा राग करायचा का? नाही. त्याचे अभिनंदन केले पाहिजे, कौतुक केले पाहिजे. बरं का बाल मित्रांनो, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. एवढीचा अर्थ असा आहे की म्हणजे तर काय, आपल्याशी कुणी वाईट वागत असेल त्याला आदर करण्यासाठी आपण तसं वागायचं का? नाही. समजा आपल्या वर्गात एखाद्या मैत्रिणीने आपली पेन्सिल चोरली तर आपण तिची वस्तू चलायची का? नाही. आणि आपण तिला सारखं व्हायचं का? नाही. आपल्यासारखं करायचं, आपल्यासारखं तिला करायचं. बरं का बाबा, मना सर्वथा नीती सोडू नको हो. ह्या अडीचा अर्थ असा आहे की म्हणजे लहानपणी ज्या चांगल्या सुरू असतात ना, त्या आपल्याला मोठेपणी कामी येतात. आणि समजा आपल्याशी कोणी वाईट वागत असेल, आपण त्याला चांगले शब्द सांगायला हवं, त्याने आपल्याला त्रास होणार नाही. बरं का बालमित्रांनो, मना अंतरे सार विचार राहो. एवढीचा अर्थ असा आहे की म्हणजे तर काय, समर्थ रामदासांच्या मते सारासार विचार करून त्या त्यावेळी योग्य निर्णय घ्यायला हवा. बरं का बाल मित्रांनो, मला मनाचे श्लोक चरण खूप आवडला. त्यांचे खूप खूप आभार मानते. जय जय रघुवीर समर्थ.